विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण आज सराव संच 34 सोडवून पाहूया। सराव संच 34 सुद्धा नफा तोटा याच प्रकरणातील आहे। तर पाहूया आपण आता सराव संच 34 मध्ये प्रश्न काय दिलाय तो। माहितीच्या आधारे शेकडा नफ्याचे किंवा शेकडा तोट्याचे शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा। आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याच्यावरून प्रश्न जे आहे शाब्दिक उदाहरण ते आपणच तयार करायचे ना आपणच सोडवायचे। पहा तर या ठिकाणी पहिल्या गणितामध्ये आपल्याला माहिती काय दिलेली आहे, खरेदी आहे 1600 रुपये किंवा 1600 रुपये आणि विक्री आहे 2800 रुपये। मग या ठिकाणी आपण गणित काय तयार करू शकतो, तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा तयार करू शकता, फक्त ते शेकडा नफा किंवा शेकडा तोट्याचं गणित असावं। तर गणित काय तयार केले पहा, खरेदी 1600 आणि विक्री 2800 याच्यावरून मी गणित काय तयार केले पहा। उदाहरण, रामूने एक वस्तू 1600 रुपयांना खरेदी केली व 2800 रुपयांना विकली तर त्याला किती शेकडा नफा झाला किंवा शेकडा नफा किती झाला त्याला। तर या ठिकाणी आपण खरेदी लिहूया, खरेदी किती आहे 1600 रुपये, त्यानंतर हे गणित आपण तयार केले बरं का, त्या आधीच लिहिलेलं नाहीये पण इथं लिहिताना वेळ जाऊ नाही म्हणून मी त्या आधीच लिहून ठेवलं इथं। आणि विक्री किती आहे मित्रांनो, या ठिकाणी विक्री आहे 2800 रुपये। मग 2800 रुपये विक्री, 1600 घेतलं आणि 2800 विकलं तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट विचारलं शेकडा नफा किती। मग नफ्याचं सूत्र लिहायचं, नफा बरोबर विक्री वजा खरेदी। मग विक्री किती आहे 2800, खरेदी किती आहे 1600, 2800 मधून 1600 वजा केल्यावर किती येतात मित्रांनो, 1200 रुपये काय झाला आहे, नफा झाला आहे। पण आता मित्रांनो आपल्याला काय शोधायचं, शेकडा नफा शोधायचा। काय शोधायचं, शेकडा नफा। मग शेकडा नफ्याचं सूत्र, शेकडा नफा बरोबर, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं डायरेक्ट सूत्राच्या साह्याने शोधायचं, शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी गुणिले 100 बरोबर। मग नफा किती झालाय, नफा झाला 1200, खरेदी किती आहे 1600, खरेदी खाली नफावरती गुणिले 100। आता काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे। या ठिकाणी हा एक शून्य आणि 100चा एक शून्य याची जोडी कट झाली, पुन्हा इथं एक 100चा अजून एक शून्य आणि इथलं एक शून्य यांची जोडी आपण कट झाली। तर आता काय होणार आहे, या ठिकाणी आपण 16ने 1200ला भागायचे। या ठिकाणी तुम्ही भागाकार सुद्धा करू शकताय कच्चं काम म्हणून। 16 96, 16 7 112, त्यातून 2 गेला 8, एकातून 1 गेला 0, 0 वरून घेतला 0, 16 5 80, 0 गेला 0, 8 गेला 0, शेकडा नफा किती झाला त्याला 75%। किती झाला शेकडा नफा 75%। मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, काय गणित लिहिलं होतं आपण, रामूला शेकडा नफा किती झाला बरोबर की नाही। मग आपण काय लिहिणार, रामूला 75% नफा झाला असं आपण शेवटी लिहिणार आहे। ओके, आता पुढचा प्रश्न पहा। आता मित्रांनो पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला माहिती काय दिली पहा, खरेदी 2000 रुपये आणि विक्री 1900 रुपये, याच्यावरून आपण गणित काय तयार केलंय पहा। हे मी तयार केलंय, तुम्ही वेगळं नाव घेऊन वेगळ्या प्रकारे सुद्धा करू शकताय। प्रसादने एक सायकल 2000 रुपयांना घेतली व 1900 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला। तर या ठिकाणी नफा झालाय की तोटा झालाय ते पहिल्यांदा शोधूया आपण। पहिल्यांदा खरेदी लिहूया, खरेदी आहे 2000 रुपये म्हणजे 2000 रुपयांना घेतली, विक्री आहे 1900 रुपये म्हणजे ती वस्तू 2000ला घेऊन 1900ला विकली। याचाच अर्थ काय आहे मित्रांनो, खरेदी ही विक्रीपेक्षा जास्त आहे, म्हणजे या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झालाय, तोटा झालाय, म्हणून या व्यवहारात काय झालाय, तोटा झाला आहे। मग तोटा झालाय तो किती झालाय तोटा, मग तोट्याचं सूत्र, तोटा बरोबर
खरेदी वजा विक्री, खरेदी किती आहे 2000, विक्री किती आहे 1900, 2000 मधून 1900 गेल्यावर किती उरतात 100, मग तोटा किती झालाय 100 रुपये तोटा झालाय। पण आपल्याला शेकडा तोटा शोधायचा आहे, मग शेकड्या तोट्याचं सूत्र लिहायचं, शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी गुणिले 100, मग तोटा किती झालाय 100, खरेदी किती होती 2000, बरोबर का, बरोबर इथं लिहिलंय आपण 2000, 100 / 2000 गुणिले 100, 100 चा 1 0 आणि खालचा 1 0 जोडी कट केली, पुन्हा इथला 100 चा 1 0 आणि खालचा 1 0 जोडी कट केली, आता इथला वरचा 1 0 आणि इथला खालचा 1 0 जोडी केली, म्हणजे इकडचे वरचे 3 0 आणि खालचे 3 0 केले, आता 10 ला 2 ने भागल्यावर किती येतं मित्रांनो 5, म्हणजे शेकडा तोटा किती झाला 10 ला 2 ने भागल्यावर किती येतं 5, शेकडा तोटा किती झाला 5। मग आपण लिहिणार या ठिकाणी प्रसादला 5% तोटा झाला, अशा पद्धतीने गणित आपणच तयार करायचंय ना आपणच सोडवायचं, म्हणजे किती सोपं आहे बघा ते। आता पुढचं मित्रांनो, आता या प्रश्नामध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले पहा, 12 माहिती काय दिली पहिल्यांदा वाचूया मग गणित तयार करूया त्याच्यावरून। 1200 रुपये असे एक याप्रमाणे 8 वस्तूंची खरेदी, प्रत्येक वस्तूची विक्री 1400 रुपये। आता पहा याच्यावरून गणित काय तयार करायचं, गणेशने 1200 रुपयाचे एक याप्रमाणे 8 चादरी विकत घेतल्या, म्हणजे 1200 रुपयाचे एक वस्तू याप्रमाणे 8 वस्तूंची खरेदी, तर त्याने चादरी विकत घेतल्या व प्रत्येकी 1400 रुपयांना विकल्या, आणि त्या चादरी प्रत्येकी 1400 रुपयांना विकल्या, म्हणजे 1400 रुपयांना एक चादर अशा त्याने त्या घेतलेल्या 8 च्या 8 चादरी विकल्या, तर त्याला शेकडा किती नफा झाला आता हे आपण शोधूया। तर पहिल्यांदा आपण खरेदी किती आहे ते लिहूया, एकदम खरेदी केलेली नाही आहे, दिलेली नाही आपल्याला एकदम खरेदी किंमत, 1200 रुपये एका चादरीचे अशा त्याने 8 घेतल्या म्हणून गुणिले 8, 12 × 8 = 96, 9600 रुपये खरेदी झाली 8 चादरींची। आता विक्री किंमत, विकताना एक चादरी विकली 1400 रुपयांना, अशा 8 चादरी विकल्याचं मग त्यांचा गुणाकार केला तर किती येणार आहे 14 × 8 = 112, आणि शेवटचे 2 0 11200 रुपये काय झाली त्याची विक्री किंमत, म्हणजे खरेदीपेक्षा काय आहे मित्रांनो या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे, म्हणून आपण काय म्हणणार या व्यवहारात नफा झाला, काय झाला या व्यवहारात नफा झाला। आता मग नफा झाला तर किती झाला नफा ते शोधूया, नफा बरोबर विक्री वजा खरेदी। आता बघा विक्री किती आहे 11200 वजा खरेदी किती आहे 9600, 11200 मधून 9600 वजा केल्यावर किती येणार आहेत, किती येणार आहेत 1600 रुपये काय झाला नफा झाला, यांची वजा बाकी गेली तर 1600 येतं। आता आपण शेकडा नफा काढूया, शेकडा नफा काढण्यासाठीचं सूत्र मी तुम्हाला शिकवलेलं आहे, काय आहे नफा भागिले खरेदी गुणिले 100। मग मित्रांनो नफा किती झाला आहे 1600 बरोबर, खरेदी किती आहे 9600, मग खाली खरेदी लिहिली गुणिले 100 बरोबर। आता इथला 1 0 इथला 1 0 जोडी गेली, इथला 1 0 इथला 1 0 जोडी गेली, आता वरती आले 1600 आणि खाली आले 96, याला अति संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण कारण की 16 च्या पाढ्यातले दोन्ही अंक आहेत, पहा 16 × 1 = 16, 16 × 0 = 0, 16 × 0 = 0 आणि 16 × 96 दोघांना 16 ने भागलं, दोघांना 16 ने भागलं, वरती आलं 100 खाली आलं 6, आता पुन्हा 100 आणि 6 या दोघांना 2 ने भाग जातोय म्हणून काय येणार 2 × 5 = 10, 2 × 0 = 0, 100 ला 2 ने भागल्यावर येणार 50 आणि 6 ला 2 ने भागलं तर येणार 3, 50/3।
शेकडा नफा 50/3, पण 50/3 असं न लिहिता आपण या अपूर्णांकाचं काय करूया, पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं भागाकार करून। आता 50/3 तर बघा, 50/3 म्हणजेच 50/3। आता भागाकार करतोय मी, 3 × 1 = 3, 5 × 3 = 2, वरून घेतला 0, 20 झाले। जवळची संख्या 20 तीनच्या पाड्यातील, 3 × 6 = 18, 20 × 18 = 2 उरला। याचाच अर्थ काय होतो, हा जो छेद आहे तो छेदस्थानी तसंच राहणार, जो वरचा भागाकार आहे तो इथं येणार आणि जी बाकी आहे ती अंशस्थानी येणार, म्हणजे 16.23% शेकडा नफा या व्यवहारात झालेला आहे, बरोबर। मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, या व्यवहारात 16.23% नफा झाला, अशा पद्धतीने हे आपण सोडवणार आहोत। आता पाहूया पुढचा प्रश्न। तर पहिला प्रश्न चौथा पहा, आता चौथा प्रश्न पहा। 50 किलोग्रॅम धान्याची खरेदी 2000 रुपये, प्रति किलोग्रॅम विक्री 43 रुपये, म्हणजे धान्याची खरेदी एकदम केली ती 2000 रुपयांना केली आणि प्रति किलोग्रॅमला 43 रुपये प्रमाणे विकलंय ते। तर त्याच्यावरून आपण पहिल्यांदा उदाहरण तयार करूया गणित। आमिनाने, आता मी कसं केलं पहा, आमिनाने 50 किलोग्रॅम ज्वारी खरेदी केली। आता या ठिकाणी 50 किलोग्रॅम ज्वारी इथं 2 हात्याची खरेदी किंमत लिहायची राहिली, 2000 रुपयांना खरेदी केली। आमिनाने 50 किलोग्रॅम ज्वारी 2000 रुपयांना खरेदी केली, बरोबर, कारण की खरेदी किंमत आपल्याला 2000 रुपये दिली। तिने ती ज्वारी प्रति किलोग्रॅम 43 रुपये याप्रमाणे विकली, तर या व्यवहारात तिला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला, बरोबर आहे। आता लिहायची पहिल्यांदा आपल्याला खरेदी किंमत, खरेदी किंमत डायरेक्ट दिली आपल्याला 2000 रुपये, पण विकताना तिने एकदम ज्वारी विकली नाही। एकूण ज्वारी किती होती, 50 किलो होती, तिने विकताना 1 किलो करून विकली, मग 1 किलो ज्वारी तिने कितीला विकली, 43 रुपये प्रति किलोग्रॅम, अशी करत करत तिने 50 किलो ज्वारी विकली, म्हणून विक्री किंमत किती होणार, 50 × 43। मग या ठिकाणी 43 × 50 करतोय मी। आता 3 000 4 00, शून्याचा एक्स्ट्रा 0, 5 × 3 = 15, 7 × 1 = 5, 20, 20 × 1 = 21, बेरीज केली 1 × 1 = 2, 2150 किती आली बेरीज, 2150 या ठिकाणी गुणाकाराला, म्हणजे विक्री किती झाली, 2150 रुपये। आता घेतली 2000 आणि विकली 2150 मग नक्कीच काय झालंय, या व्यवहारात नफा झालाय, काय झालाय, कारण खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे, म्हणून या व्यवहारात काय झालाय, या व्यवहारात नफा झाला। मग नफा किती झाला आणि शेकडा नफा किती झाला ते आता आपण शोधूया। नफा बरोबर विक्री वजा खरेदी। आता विक्री आहे 2150, खरेदी आहे 2000, मग 2150 मधून 2000 गेल्यावर किती उरले, 150 रुपये काय झाला, नफा झाला। आता काय काढायचं आहे, मग शेकडा नफा, मग शेकडा नफा, शेकडा नफ्याचं सूत्र आता विसरायचं नाही, आता बराच वेळ झाला आपण केलेलं, नफा भागिले खरेदी बऱ्याच वेळा केलेलं आहे सूत्र, आता विसरायचं नाही। नफा किती आहे, 150, खरेदी किती आहे, 2000, बरोबर, गुणिले 100, शून्याला शून्य पहिले घालावं, इथला एक गेला 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 इथला एक गेला, बरोबर। आता 15 ला 2 ने भागायचं, इथं बघू भागाकार करूया आपण, 15 × 2 = 14, 15 × 14 = 1 उरला, म्हणजेच कसं लिहिणार, दशांश अपूर्णांकामध्ये आपण 15/2 म्हणजेच कसं लिहिणार, 2 तासाच येणार, 7 इकडं पुढं येणार आणि 1 वरती येणार, 7.1/2 असं त्याचं उत्तर येणार। मग आपण लिहिणार या व्यवहारात Q
किंवा इथं 7.5 असं सुद्धा तुम्ही भागाकार करून पॉईंटमध्ये करू शकताय. असं 15/2 2 × 7 = 14 5 × 4 = 1 1 × 1 = 0 एक्स्ट्रा 0 घेतला इथं पॉईंट केला b5 = 10 7.1% नफा झाला असं सुद्धा तुम्ही याचं उत्तर लिहू शकताय किंवा 7.5 असं सुद्धा लिहू शकताय. आता पुढचा 5वा प्रश्न. आता पहा 8,600 रुपये खरेदी, वाहतूक खर्च 250 रुपये, हमाली 150 रुपये, विक्री 10,000 रुपये. आता काय करायचं याच्यावरून आपल्याला गणित तयार करायचं, पहिल्यांदा प्रश्न तयार करायचा, उदाहरण तयार करायचं. आता पहा मी काय केलंय. रंजनाताईंनी एक वॉशिंग मशीन 8,600 रुपयांना खरेदी केलं, त्याच्या वाहतुकीसाठी 250 रुपये खर्च आला, हमालांना 150 रुपये हमाली द्यावी लागली. हमाल म्हणजे जे ते वाहतूक करण्यासाठी आले होते ना, वजन उचलण्यासाठी, वॉशिंग मशीन उचलण्यासाठी, ठेवण्यासाठी त्यांना 150 रुपये द्यावे लागले. आणि नंतर त्यांनी ते मशीन काय केलं, 10,000 रुपयांना विकलं, तर त्यांना शेकडा नफा किती झाला. तर आता पहिल्यांदा आपण एकूण खरेदी किंमत लिहूया. तर एकूण खरेदी किमतीमध्ये काय येणार आहे पहा. पहिल्यांदा वॉशिंग मशीनची किंमत, एकूण खरेदी किमतीमध्ये वॉशिंग मशीनची किंमत अधिक वाहतूक खर्च बरोबर अधिक हमाली. आता वॉशिंग मशीनची किंमत किती आहे बघा, 8,600 रुपये. वाहतूक खर्च किती आलाय, 250 रुपये. हमालांना किती द्यावे लागले, हमाली 150 रुपये. यांची सर्वांची बेरीज करायची. आता किती येणार आहे यांची बेरीज, 250 आणि 150 किती झाले, 450. 450 झाले. 8,600 आणि 400 किती होणार, 9,000 रुपये. एकूण खरेदी किंमत किती झाली, 9,000 रुपये. आता विकताना ते मशीन त्यांनी किती रुपयांना विकलंय, किती रुपयांना विकलंय, 10,000 रुपयांना विकलंय. मग विक्री किंमत किती झाली, 10,000. आता या व्यवहारात काय झालाय, नफा झालाय. 9,000 ला घेतले आणि 10,000 ला विकले म्हणजे नफा झाला. मग नफ्याचं सूत्र, नफा बरोबर विक्री वजा खरेदी, म्हणजे 10,000 ही विक्री वजा खरेदी 9,000. 10,000 मधून 9,000 गेल्यानंतर किती उरणार, 1,000. नफा किती झाला आहे, 1,000 रुपये. मग आता काय करायचं आपल्याला, शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा सूत्र काय आहे, शेकडा नफा सूत्र, नफा भागिले खरेदी गुणिले 100. नफा किती झाला आहे, 1,000. खरेदी किती आहे, 9,000 × 100 बरोबर. इथला 1 0, इथला 1 0, इथला 1 0, इथला 1, जोडी कट झाली. वरचा 1 आणि खालचा 1, असे वरचे 3 आणि खालचे 3 शून्य गेले. आता 100 / 9 करायचे आपल्याला. काय करायचे, 100 / 9 अपूर्णांकामध्येच लिहूया आपण, 100 / 9. आता 9 × 1 = 9, 10 × 9 गेला 1 उरला, वरून 1 0 घेतला, पुन्हा 9 × 1 = 9, 1 उरला बरोबर की नाही. आता वरचे अंक संपले म्हणजे काय येणार, याचं कसं लिहिणार आपण, आता 100/9 बरोबर 9 छेदस्थानी तसंच येणार. वरती आलेत 11 ते इथं लिहिणार आपण, खाली बाकी आली 1 ते वरती अंशस्थानी लिहिणार, आणि 11.1/9% नफा झाला असं आपण म्हणणार. मग आपण म्हणणार या व्यवहारात 11.1/9% नफा झाला असं आपण लिहिणार. ओके, अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता यातला शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो. तर पहा माहिती काय दिली आपल्याला, बियाणे 20,500 रुपये, मजुरी 9,700 रुपये, औषधे व खते 5,600 रुपये,
विक्री 28,640 रुपये। तर आता याच्यावरून गणित तयार करूया। पहिल्यांदा काय गणित तयार करायचं आहे पहा। खंडेरावांनी 20,500 रुपयांचे गव्हाचे बियाणे शेतात पेरले। बरं, पुढे काय केलं त्यांनी? मशागतीसाठी त्यांना 9,700 रुपये मजुरी द्यावी लागली। बरं, औषधे फवारणी व खतासाठी 5,600 रुपये खर्च आला। ठीक आहे, मग काय झालं? शेतात तयार झालेला सर्व गहू त्यांनी 28,640 रुपयांना विकला, तर त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? आता पहिल्यांदा आपण एकूण खरेदी किंमत लिहूया, कारण की इथं बऱ्याच गोष्टींवर खर्च झाला आहे। किंमत काय येणार? एकूण खरेदीची किंमत किती असणार आहे? पहिल्यांदा काय केले त्यांनी? बियाणांची किंमत, बरोबर की नाही? बियाणांची किंमत अधिक मजुरी, अजून कशावर खर्च केलाय त्यांनी? औषधे आणि खते, औषधे व खतांचा खर्च, बरोबर। आता बियाणं कितीचं आणलं त्यांनी? 20,500। मग 20,500 अधिक मजुरी किती दिली? 9,700 अधिक औषधं आणि खतांसाठी किती पैसे दिले? 5,600। आता यांची बेरीज करूया। 20,500 अधिक 9,700 अधिक 5,600 एकच काम म्हणून बेरीज करूया त्यांची सगळ्यांची। शून्य आणि शून्य शून्य, शून्य आणि शून्य शून्य, 7 आणि 5 12, 5 आणि 7 12, 12 आणि 6 18, हात चाला 1, 1 आणि 9 10, 10 आणि 5 15, हात चाला 1, 2 आणि 1 3। एकूण खर्च आला त्यांना 35,800 रुपये। म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली? 35,800 रुपये। पण विकताना त्यांनी ते गहू एकदम विकले, मग त्यांना विकून किती पैसे मिळाले? विक्री किंमत किती आहे त्याची? 28,640 रुपये। बघा, आता 35,800 घेतलं आणि 28,640 विकलं, म्हणजे जास्त किमती जास्त खर्च त्यांचा झालाय आणि कमी पैसे त्यांना मिळाले। नक्कीच या ठिकाणी काय झालंय? तोटा झालाय। या ठिकाणी आपण लिहू शकतो खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, बरोबर की नाही? म्हणून काय झालंय या व्यवहारात? तोटा झाला। मग तोटा किती झाला ते पहिल्यांदा शोधायचं, मग शेकडा तोटा काढायचं। मग तोटा बरोबर खरेदी वजा विक्री, मग खरेदी किती आहे? 35,800 वजा विक्री किती आहे? 28,640। मग 35,800 मधून 28,640 आपण वजा करूया, बरोबर। आता शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यपेक्षा 4 मोठा, इथं झाले 10, 10 4 गेला 6, इथं उरले 7, 7 6 गेला 1, बरोबर। आता 5 पेक्षा 8 मोठा आहे म्हणून हातचा घेतला, 15 8 गेला 7, इथं उरला 2, 2 2 गेला 0, म्हणजे 7,160 रुपये त्यांना काय झाला आहे? तोटा झाला आहे, बरोबर। 7,160 रुपये त्यांना काय झाला आहे? तोटा झालाय। मग आता आपण शेकडा तोटा काढूया। शेकड्या तोट्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, शेकडा तोटा किती झालाय? सूत्र काय आहे पहा, तोटा भागिले खरेदी गुणिले 100। तर तोटा किती झालाय ते लिहा। तोटा झालाय 7,160 रुपये। खरेदी किती होती? खरेदी किती होती? 35,800 रुपये। 35,800 गुणिले 100, बरोबर। इथला एक शून्य, इथला एक शून्य कट झाला, इथला एक शून्य, इथला एक शून्य कट झाला। आता 358 आपण 716 जर भागलं तर मित्रांनो त्याचं उत्तर येतं 20। वाटल्यास तुम्ही भागाकार करून घ्या। हां, मग त्यांना शेकडा तोटा किती झालाय? 20% तोटा झालाय। म्हणून या आपण काय लिहिणार? या व्यवहारात 20% तोटा झाला, अशा पद्धतीने
हा सराव संच सोडवायचा होता मित्रांनो. थँक्यू.